नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण डान्स करत असतात तेवढ्यात नैना आणि शशिकांतचा तो व्हिडिओ प्ले होतो आणि तो समोर शशिकांत आणि नैना यांचे रोमांटिक आणि एकमेकांच्या मिठीत पाहून सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो तर शशिकांतच्या पायाखालची जमीन हादरते रेवा आणि जानवी मात्र खूप खुश होतात तेवढ्यात नैना बाहेरून आलेली असते आणि दरवाजा थांबून समोर तो व्हिडिओ पाहते तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर नैनाला मोठा धक्का बसतो आणि नैना मनात विचार करते की हा माझा आणि शशिकांचा व्हिडिओ नेमकं कुणाकडे असेल आणि आता सत्य सर्वांसमोर आले त्यामुळे आता इथे थांबायला नको म्हणून नैना जायला सुद्धा निघते पण नैनाचे मन पुन्हा बदलते आणि नैना विचार करते की एक ना एक दिवस जे काही सत्य होते ते सर्वांसमोर येणारच होते त्यामुळे आता इथून पळून सुद्धा जायला नको आणि मला ते शशिकांबरोबर जे काही नाते आहे ते तोडायचे मा, पण माझ्यावर विश्वास कोण ठेवणार मी शशिकांबरोबरचे नाते जरी तोडले तरी पण एकीकडे एक बाबा आणि दुसरीकडे भाऊ या दोघांची काळजी घेऊन मला शशिकांत बरोबरचे नाते आहे ते टिकवायलाच हवे आणि मी जे काही नैतिक जरी ते नैतिक जरी नसले पण ते बरोबर आहे असे बोलून नैना तिथून जायला निघते तेवढ्यात शशिकांत मोठ्याने ओरडतो आणि हा सगळा काय मूर्खपणा आहे तर पार्वती आजी म्हणते शशिकांत हा जो कोणी आहे तो तूच आहे ना शशिकांत म्हणतो की या व्हिडिओमध्ये मी नाही माझ्या चेहऱ्याला कोणीतरी मॉस्क केला आणि हा व्हिडिओसुद्धा तर ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि शशिकांत घाबरून खाली बसतो तर लगेच रेवा म्हणते की रमा तुझा जो काही फोन आहे तो कनेक्टेड आहे ना तर पार्वती आजी रागाने रमाकडे पाहू लागते आणि रमा खूपच घाबरलेली असते पुन्हा रेवा रमाला म्हणते की अगं रेवा जातो तुझा मोबाईल डिस्कनेक्ट कर आरती रमाजवळ येते आणि रमाला तो व्हिडिओ बंद करण्यासाठी लावते तर रमा तो व्हिडिओ बंद करते आणि आपला मोबाईल घेते पार्वतीयाची रमाजवळ रागवते रमा तुला अक्कल वगैरे काही का, का नाही आणि शशिकांतला म्हणते शशिकांत हे सर्व करताना तुला लाज कशी वाटत नाही तर सीमा खूप रडत शशिकांकडे पाहत असते तर लगेच जान्हवीला मंगलमावशी आणि रमा ज्या व्हिडिओबद्दल बोलत होत्या त्या क्षणाची आठवण होते आणि लगेच ती रमाला म्हणते की रमा तू आणि मंगलमावशी याच व्हिडिओबद्दल बोलत होत्या मला काय उत्तर द्यावे काहीच कळत नाही कारण तिला काहीच माहिती नसते की हा व्हिडिओ फ्लेक कसा झाला तेवढ्यात लगेच आत्याची जी सासू असते ती पार्वतीयाजीला रागाने म्हणते की हा सर्व काय प्रकार आणि काय चालले आरग्याची आद्याच्या सासूला म्हणते की आपण जरा शांत बसू आणि विचार करून बोलूया तर लगेच आध्याची सासू म्हणते की नाही आपण कितीही बसून विचार केला तरी सत्य कधी बदलणार नाही आणि हे सर्व खूप केळस्वानी आहे तेव्हा आद्याची सासू शशिकांतला म्हणते की तुम्ही खूप मोठ्या घराण्यातले आणि हे सर्व करताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही आणि ती नैना तुमच्या मुलीच्या वयाची आहे ना शशिकांत डोक्याला हातच लावून बसलेला असतो आणि खूप टेन्शनमध्ये तेवढ्यात सीमाला नयना आणि ना तिच्याबरोबर घालवलेले आणि तिच्या नयनाच्या बर्थडेचे क्षण आठवतात आणि सीमाने शशिकांतला नयनाला जी साडी देण्यासाठी पाठवण्यास सांगितले होते तेव्हा शशिकांतचे बोलणेसुद्धा सीमाला आठवते आणि तिच्या डोळ्यामध्ये पान येत असते तर आभी हा आध्याच्या सासूला म्हणतो की आपण जरा व्यवस्थित बसून विचार करू आणय सुद्धा आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करतो पण आणयची आई काही ऐकायला तयार नसते आणयची आई ही सीमाला म्हणते तुम्हाला हे सर्व प्रकरण माहिती आहे का आणि जर माहिती जरी असली तरी तुमच्यासारखी मूर्खबाई या जगात दुसरी कोणतीच नसेल तर सीमाला आणखीनच वाईट वाटत असते आणि माहिती जर नसेल तर तुमच्यासारखी दुसरी तुतखुळी सुद्धा कोणतीच नसेल अक्षयला आईचा राग आई येतो आणि प्लीज तुम माझ्या तुम्हाला असे बोलण्याचा कोणता अधिकार नाही तर लगेच आई म्हणते की अक्षय मुकदम जे काही बोलते त्यामागे दुसरे काहीतरी कारण आहे आणि हे अगोदर असले थेर आम्हाला माहिती असते तर मी माझ्या मुलाचं लग्न या मुलीबरोबर जमवलेच नसते आणची आई म्हणू लागते की तुम्हीच विचार करा की एक बाप त्याच्याच मुलीच्या वयाशी हे असे लफडे करतो आणि त्याच घरातली त्याची सून की ह्या व्हिडिओ मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सर्वांसमोर तो व्हिडिओ प्ले करते तर अक्षय हा रमाकडे पाहत असतो तेव्हा आधीही रडतच आनैला आवाज देते तर लगेच रमाकांत हा आणच्या आईला म्हणतो की प्लीज तुम्ही इतका टोकाचा निर्णय घेऊ नका काहीतरी मार्ग नक्की निघेल तर लगेच आणीची आई म्हणते आमचा काही गैरसमज झालेला नाही या सर्वाचा विचार तुमच्या भावानी म्हणजे शशिकांत मुकदमने करायला हवा होता आणि तुमच्याच मुलीचे लग्न माझ्या मुलाशी जर झाले तर उद्या आम्हाला तोंड दाखायला बाहेर जागा उरणार नाही तर ते ऐकून सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो आनैची आई आद्या आणि लग्नाला नकार देते तर पार्वती म्हणते की प्लीज असे काही करू नका आई म्हणते की ह्या आध्यापेक्षा चांगल्या सुसंस्कृत घरातील मुलीशी तुझं लग्न लावून देईन म्हणून ती आनैला घेऊन गेलेली असते तर आध्याला मोठा धक्का बसतो तर लगेच पार्वती आजी रमाला सर्वांसमोर म्हणते की रमा हे सर्व तुझ्यामुळे झाले तेव्हा आजी रमावर सुद्धा रागवते आणि शशिकांतला म्हणते की तुला लाज वाटत नाही का हे सर्व करताना तर सीमाला सर्व शशिकांचे मेहंदी दाखवलेले आणि शशिकांत काय बोलला हे क्षण आठवतात आणि सीमा रडू लागते त्यानंतर रमा म्हणू लागते की माझ्यावर विश्वास ठेवा मी हे सर्व केले नाही पार्वती म्हणते की जरासुद्धा लाज वाटली नाही का घरातील आब्रू अशी चार चौघ आणताने तू मुद्दाम या घरात फूट पाडण्यासाठी हे सर्व केले तर रमाला खूप मोठा धक्का बसतो हे लग्न मोडून तुला खूपच आनंद मिळाला असेल ना तर लगेच अक्षय म्हणतो की आजी आज तू रमाला काय बोलते या शशिकांत मुकादमला बोलणा हे असलं आणि त्याला लाज कशी वाटली नाही आजी म्हणते मी शशिकांतकडे तर पाहणारचे पण रमाने हे सार चार चौघासमोर का आणले आणि आद्याचे लग्न कामोडले रमाला हे सर्व माहिती होते मग तिने आपल्याला कोणाला तरी विश्वासात घेऊन हे सर्व सांगायला नको होते का तेव्हा रमा म्हणू लागते की आजी मला माहिती नाही की तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये कुठून आला आणि हे सर्व कसे झाले तर लगेच पार्वती आजी म्हणू लागते की मी मगापासून तुझ्याच मोबाईलमध्ये गाणे वाजतात ना तेव्हा रमा म्हणते की हो तेव्हा पार्वती आजी म्हणते की तुला शशिकांतच्या अफेरबद्दल माहिती होते तेव्हा रमा म्हणते की हो मला माहिती होते तर पार्वती आजी म्हणते का मला विश्वासात घेऊन तू सांगितले नाही तर सर्वजण रमाकडे पाहत असतात पार्वत्याची रमाला म्हणू लागते की मगाशी मंगला आणि तू बाहेर ज्या व्हिडिओबद्दल बोलत होत्या तो हाच व्हिडिओ होता का तर रमा म्हणते नाही तो हा व्हिडिओ नव्हता तर मंगलावंशीला सुद्धा पार्वत्याची गप्प राहण्यासाठी सांगते पार्वत्याची रमाला म्हणू लागते की रमा तू माझ्या साध्यामुळे संसाराचं वाटोळं केलं आधी माझ्या नातवाला माझ्यापासून तोडले आणि आता सीमा आणि शशिकांत यामध्ये तू फूट पाडते तेव्हा रमाकांत म्हणतो की वा शशिकांत मुकादम इतक्या दिवस फुशारकी गाजत होते पण तुमचा पुरुषार्थ हा असा होता का पण त्या पुरुषार्थामुळे माझ्या लेकीचं लग्न मोडलं त्याचे काय वाटते तुम्हाला मोठा भाऊ म्हणण्याची आनंद सुद्धा शशिकांत वर खूप चिडतो म्हणते आयाजी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी काहीच केले नाही आयाजी म्हणू लागते की शशिकांतने जे काही केले ती चूकच होती पण तू जे काही केले ते सर्वांसमोर आमच्या इज्जतीचा आमच्या तोंडाला काळीमा भासला तो रेवा मात्र खूप खुश होत असते पार्वतीजी म्हणते तुझ्यासारखी मुलगी मला ह्या घरात सून म्हणूनच नकोच होते तरी सुद्धा मी तुला ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे तू या घरात शोभत सुद्धा नाही हे तू आज स्वतः सिद्ध केले मला मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे नैना आपल्या रूममध्ये येऊन रडत असते तर तिची मैत्रीण विचारते की नैना काय झाले आज मुकादम नाही भेटले का नैना रडतच म्हणते की आम्ही खरंच खूप मोठी चूक केली म्हणते की मी स्वतःला माफ करू शकत नाही म्हणून नैना चाकू घेते आणि आपला जीव देण्याचा प्रयत्न करत असते पण तिची मैत्रीण तिच्या हातातील चाकू घेते आणि नैनाला म्हणते की नैना डोकं फिरले का तुझे शांत हो नैना म्हणू लागते की इतके मोठे पाप घेऊन मी जगू शकत नाही तर नैनाची मैत्रीण म्हणते की बाबाने अमृतचा तो विचार का कर केला नाही नैना खूप रडत असते त्यानंतर इकडे आत्या रामाला म्हणते की रामा तू रमावहिनी हे काय केलेस आणि तुझ्यामुळे आज माझे लग्न आणि माझे जीवन उद्ध्वस्त झाले मी तुला कधीच रमावहिनी माफ करू शकणार नाही म्हणून सुद्धा रूममध्ये निघून जाते तर तेवढ्यात सीमा चक्कर येऊन खाली पडते आणि सर्वजण खूपच घाबरतात आणि सीमाकडे धाव घेतात तर हा भाग आहे ते संपतो तर पुढील भागामध्ये सुद्धा रमाला तेथून जाण्यासाठी सांगत असतो तर रमा ही आपली सायकल घेते आणि जात असते तर रमाचा जात आणि खूप मोठासा ॲक्सिडेंट होतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद